शिवसेना शिंदे गटाचं पहिलं महाधिवेशन कोल्हापुरात दिनांक 16 आणि 17 रोजी पार पडणार आहे. हे अधिवेशन कोल्हापुरातील कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलच्या प्रांगणात पार पडणार असून या अधिवेशनाला शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सर्व मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यासाठी भव्य मंडप उभा करण्यात आला असून अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्ण शहरात शिवसेनेचे झेंडे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे बॅनर कटआउट लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 100 हून अधिक हॉटेलमधील 2000 खोल्यांचं बुकिंग देखील शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. राज्यातील 9 मंत्री, 43 आमदार, 13 खासदार व राहणार उपस्थित. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर आणि शिवसेनेचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर शिवसेनेचं पहिलं महाधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडत आहे. यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून या अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख. कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापूरमधून करायचे. त्यामुळे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचं पहिलं महाधिवेशन कोल्हापुरात घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर उद्यापासून सुरू होणाऱ्या या महाधिवेशनाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील 9 मंत्री, 43 आमदार, 13 खासदार यांच्यासह जिल्हाप्रमुख व पदाधिकारी 2 दिवस कोल्हापुरात अधिवेशनासाठी असणार आहेत. शुक्रवारी सकाळी 10:30 सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्री करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन अधिवेशनाला सुरुवात करणार असल्याचं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं आहे. असं असेल महाधिवेशन. शिवसेनेचं उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन हे 1.5 दिवसाचं असून 3 सत्रात हे अधिवेशन पार पडणार आहे. उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिवेशनाला सुरुवात होणार असून पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे, तसेच पक्ष संघटनेचा आढावा घेतला जाणार आहे. यासोबत पक्षाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय, राजकीय ठराव व त्यावर विचारविनिमय होणार आहे. तर दुसऱ्या सत्रात सर्व ठराव मंजूर करण्यात येणार असून तिसऱ्या सत्रामध्ये आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तसेच या अधिवेशनात ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांमध्ये खुली चर्चा देखील या सत्रात होणार आहे. यानंतर अधिवेशनाचा समारोप होणार असून 16 तारखेला सायंकाळी गांधी मैदान येथे जाहीर सभा पार पडणार आहे. सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे शिवसैनिकांची उत्सुकता लागून राहिली आहे. बॅनर, फ्लेक्स व झेंड्यांनी शहर बनलं भगवमय. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात शिवसेना शिंदे गटाचे बॅनर, फ्लेक्स लावण्यात आले असून संपूर्ण शहरात शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील सुमारे 100 हून अधिक हॉटेलमधील 2000 हून अधिक खोल्यांचं बुकिंग शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः 2 दिवस कोल्हापुरात असणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री, आमदार, खासदार, उपनेते, संपर्क नेते, जिल्हाप्रमुख सुद्धा असणार आहेत. त्यांना राहण्यासाठी हॉटेल बुकिंग करण्यात आलं असून शहरात पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ.